ठाकरे गटातून ही मोठी बातमी समोर येते सर्व पदाधिकाऱ्यांनी आयफोन वापरावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आता या सूचना देण्यात आल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणानंतर काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे आयफोन वापरण्यासंदर्भात आम्हाला कुठल्याही सूचना नाहीत मात्र सध्याची स्थिती पाहता सुरक्षित संवादासाठी आयफोन वापरतो अशी सारवा सारव आता अंबादास दानवेंनी केली मात्र अशी एक बातमी येते की सर्व पदाधिकाऱ्यांनी आयफोनच वापरावा अशा सूचना सगळ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या मात्र या सगळ्या बातमीनंतर अशा कोणत्याही सूचना आलेल्या ना नाही आहेत मात्र सध्याची स्थिती पाहता सुरक्षित संवादासाठी आयफोन वापरतो अशी सारवासारव अंबादास दानवे केली दरम्यान त्यांच्याशी बातचीत करे आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेत्यांच्या प्रमुख नेत्यांना अशा सूचना करण्यात आहेत की तुम्ही आयफोन वापरा नेमक्या त्या सूचना काय आहेत आणि का देण्यात आल्यात ते जाणून घेऊयात आपल्यासोबत परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवीत काय नेमक्या सूचना आहेत ने आणि या सूचना का दिल्या गेल्या कोणत्याही सूचना नाही या तुमच्या बातम्या आहेत अशा कोणत्याही सूचना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोणालाही दिलेल्या नाही पण तशी प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईत सुद्धा चर्चा आहे की का म्हणजे आयफोन वापरला तर काय तुम्हाला असं धोका वाटतोय का सरकारपासून शिवसेना कशा दोघ शिवसेना जे काय करते ते खुलं खुलं करते काय वरून बोलतो त्याला काय नाही पण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे आरोप करणं किंवा त्या संदर्भातलं काहीतरी गुन्हा दाखल करणं तक्रारी करणं या सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणून असा विचार केला जातोय का बिलकुल नाही असं काहीही नाही पण तुम्ही तुम्ही सकाळी काही जण असं बोलताना सांगितलं की अशा सूचना नाहीत पण खबरदारी म्हणून ज्या काही सध्याची स्थिती आहे वेगवेगळे काहीतरी कारण सांगून आरोप केले जात आहेत वगैरे असंही सांगितलं होतं तुम्ही नाही मी असं कुठंच बोललेलो नाहीये पण एक जनरली आम्ही वापरतो आयफोन कारण आयफोन एक सिक्युअर असतो मागच्या काळात फोन टॅपिंगचे प्रकार झाले सरकारने जे रश्मी शुक्लाचं प्रकरण अजून ताजं आहे आणि म्हणून सरकार या सरकारवर विश्वास ठेवा असंही सरकार नाहीच आहे कोणाला काय कशा पद्धतीनं गुंतवेल कुठं अडकवेल आता जितेंद्र आव्हाड कालपासून मानताय की मला अटक होऊ शकते कोणत्या आधारावर मानतात असेच कोण तरी इकडे फोन कोण तरी तिकडे फोन म्हणूनच मानतायत ना ते तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भीती वाटते बिलकुल एकनाथ शिंदेची भीती वाटत असत मी भगवा छातीपुढे घेऊन फिरलो नसतो गृहमंत्र्यांची भीती वाटते कोणाचीच भीती वाटत नाही सा माधव सावरगावे औरंगाबाद तर अशा पद्धतीने सध्या ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या याच सगळ्या मुद्द्यावर दीपक केसरकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात आयफोनची किंमत मोठी आहे त्याच्यामुळे जो संदेश दिला त्याच्यामधून चुकीचा संदेश महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ शकतो असं सुद्धा शक्यता आहे कारण आयफोन कोणाला परवडत नाही कारण लाखाच्या आसपास किंमत असते अगदी साठ हजारपासून पासून रेंज सुरू होते ती लाख दोन लाखापर्यंत जाते अर्थात कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील परंतु मी शिवसेनेमध्ये आलो ते वडापाव खाणारे आणि काम करणारे कार्यकर्ते बघून या सगळ्या आयफोनच्या सक्तीनंतर कार्यकर्त्यांवर भरोसा नाही की सरकारवर भरवसा नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो